पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. करंजळे नोडमध्ये पाणी, वीज यासारख्या अनेक समस्या आहेत. या समस्यांचे निराकरण करण्याकरिता भारतीय जनता पार्टी आणि श्री सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. हा जनता दरबार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला असून त्यांनी नागरिकांना असलेल्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण केले. करंजळे नोड नव्याने विकसित होत असून या परिसरामध्ये पाणी, वीज, ड्रेनेज यासारख्या अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी आणि श्री सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था करंजळेच्या वतीने सिडकोविषयक समस्या निराकरण सभा अर्थात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबारात जनतेने मांडलेल्या प्रश्नांना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उत्तर दिले. यावेळी जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेट भगत, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, ज्येष्ठ नेते कर्णा शेलार यांच्यासह सिडकोचे अधिकारी, एमएससीबीचे अधिकारी, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 15,000 रुपये आमच्याकडून घेतले, म्हणाले लाईन खाली करा, तुमचं पाणी येईल. लाईन खाली केली, त्यांनी त्यांच्या सुपरवायझरला सांगितलं, त्यांनी कुठेतरी जाऊन नॉब चालू केला, 10 मिनिटं पाणी आलं आम्हाला, झालं तुम्हाला पाणी आलं, त्याच्यानंतर परत पाणी आलं नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हे जी झोनिंग सिस्टीम बोलता ती झोनिंग सिस्टम नसून ती झोल सिस्टम आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरती विचार करावा की तुमच्या अधिकाऱ्यांनी नॉब ओपन केले की पाणी आमच्याकडे येतो. याचा अर्थ जर टँकर लॉबीला तुम्ही फायदा पोचवण्यासाठी जाणून बुजून हे असं करत असाल तर साहेबांसमोर सांगा, किंवा साहेब तुम्ही त्यांना विचारा की टँकर लॉबीला जाणून बुजून फायदा पोहोचवण्यासाठी करतात का. कारण एका एका माणसाचे 15-15 टँकर रात्रभर चालतात. एक रात्री याच्यामध्ये की 24 तास पाणी जाऊ नये, 8 तास देता यावं म्हणून झोनिंग करायचं. तर हे अशा पद्धतीनं डिस्ट्रीब्युशनची व्यवस्था या 1 तारखेपासून कार्यरत होती, बरोबर आहे. त्याच्या आधी वॉल्स वगैरेचं काम होणार आहे, त्यामुळे 1 तारखेपासून हे काम होईल. 1 तारखेपासून समान दाबानं पाणी हे सगळ्या सेक्टर्सला जाऊ शकेल. आणि त्याच्यामुळे जोपर्यंत MJP कडून काही प्रॉब्लेम होत नाही तोपर्यंत आपल्याला पाणी द्यायला काही अडचण नाही. MJP कडून जर काही प्रॉब्लेम झाला तरच टँकर द्यावा लागेल. आता टँकरच्या बाबतीत सुद्धा आम्ही काही सुधारणा केलेल्या आहेत, तर त्या बाबतीतही तुम्हाला सांगतो, ती सुद्धा माहिती तुम्हाला देतो. पण त्याच्या आधीचा आपला हा जो विषय आहे की पाईपलाईन तुमची खाली करून घ्या, हा विषय बंद झाला पाहिजे. पाईपलाईन खाली करून घ्या याचा अर्थ, आपल्या बिल्डिंग खात्यानं आधी ज्या परवानग्या दिल्या त्यावेळेला त्यांनी पाण्याचं प्रेशर किती येतं हे चेक न करता त्या परवानग्या दिल्या, त्यामुळे पाईपलाईन खाली करून घ्या असा सल्ला आपल्याकडून कोणाला देता कामा नये. हे आपण या ठिकाणी आत्ताच्या मीटिंगच्या अनुषंगानं रेकॉर्डवरती घ्या. आणि ज्या सोसायटीला आता पाण्याचं अशा पद्धतीनं खाली करून घ्यायला लावलेलं आहे ते का करायला लावलं याची सुद्धा तपासणी करा. 2 ठिकाणी एकच कॉन्ट्रॅक्टर प्रत्येक ठिकाणी सिडकोनं रेकमेंड केलं आहे का याची चौकशी करा. आणि ज्यांनी कोणी रेकमेंड केलेलं आहे, मग ते आपल्या इथले AE असतील किंवा कोणी असतील, तर त्यांच्यावरती आपल्याला कारवाई केली पाहिजे. तुम्ही स्वतः याच्या संदर्भामधला एक रिपोर्ट तयार करून घ्या आणि मला तो रिपोर्ट तुम्ही द्या की जेणेकरून आपल्याला त्याच्याप्रमाणे कारवाई करता येईल. या जनता दरबार संदर्भात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिक माहिती मल्हार टीव्हीशी बोलताना दिली. करंजळे हा नोड नव्याने विकसित झालेला आहे आणि हा विकसित झालेला जो नोड आहे या नोडच्या अनुषंगानं राहायला आलेले जे सर्व नागरिक आहेत या नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या यांचं निराकरण करणं ही माझी जबाबदारी आहे. आणि त्यामुळे या अनुषंगानं अधिकारी मंडळी जी आहे त्यांच्याकडे पाठपुरावा करणं यासाठी मी याच्यापूर्वी देखील फॉलोअप केलं आहे. माझे सहकारी विनोद साबळे या ठिकाणी उपस्थित आहेत, किंवा आमचे अन्य सहकारी कर्णा शेलार जे असतील, किरण मुंबईकर किंवा अन्य सहकारी, ही सारीच मंडळी या अनुषंगानं प्रयत्न करत आहे. मग या अनुषंगानं हे प्रश्न सोडवणं याच्यासाठी व्यक्तिगतरित्या काही सोसायट्यांचे पदाधिकारी याच्यापूर्वी मला येऊन भेटलेले आहेत. आमचे या परिसरातले जे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये, मग मी आत्ता नावं घेते, सगळे असतील, कुणाल लोंढे असतील किंवा अन्य सगळी मंडळी, ही या दृष्टिकोनातून याच्यापूर्वीपासून पाठपुरावा करत आहेत. सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून आम्ही ते करून घेतो. पण हे प्रश्न जे काही प्रश्न आहेत वेगवेगळ्या विभागाचे ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणाने कालावधी लागू शकतो, पण तो कालावधी पूर्ण व्हायच्या आधीच तो पूर्ण होत आला आहे असं जाणून श्रेय मिळवण्यासाठी म्हणून मोर्चे काढले जातात. आता ते मोर्चे काढणाऱ्यांना त्यांची पद्धती लखलाब आहे,
आज या पद्धतीनुसार गेली अनेक वर्ष काम करणाऱ्यांची स्थिती ही आता काय होत चाललेली आहे याचं राजकीय भाषण मी आता करणार नाही, पण आमचीही बांधिलकी आहे, आमची जबाबदारी आहे की लोकांना त्यांच्या समस्यांचं निराकरण झालं पाहिजे, याच्यासाठी आम्ही जे जे या ठिकाणी सहकार्य लावेल ते सहकार्य करण्यासाठी आम्ही याच्या आधीदेखील प्रयत्न केले, याच्यापुढे ज्या ज्या मार्गानं करता येतील त्या त्या मार्गानं करू, दरबार घ्यावा लागला दरबार करू, सभा घ्यावी लागली सभा करू, बैठक घ्यावी लागली बैठक करू. करंजाड्यामधल्या जे पाणी लागतं आहे हे MJPच्याकडून सिडको घेते आणि आजची ही गरज जी आहे ही सर्वसाधारणपणानं 8 MLD म्हणजे 8 दशलक्ष लिटर ही रोज आहे, तर याच्याऐवजी आत्ता मिळणारं पाणी 6 MLD किंवा त्याहीपेक्षा कमी आहे अशा पद्धतीनं सांगितलं जातं आहे. आता हे मिळणारं पाणी योग्य पद्धतीनं जर पोचवायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून करंजाड्यामधल्या पाण्याची टाकी जी यापूर्वीच बांधली जायला पाहिजे होती तिचं काम आता पूर्णत्वास येतं आहे. मला या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या मार्फत जी दिलेली माहिती आहे त्याच्या अनुसार 30 नोव्हेंबरच्या आधी हे काम पूर्ण झालेलं असेल, 1 डिसेंबरपासून किंवा त्याच्यापूर्वी ही टाकी फंक्शनल होईल. याचबरोबरीनं वेगवेगळे जे सेक्टर्स आहेत या 6 वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये पाण्याचं समप्रमाणामध्ये वाटप व्हावं या दृष्टिकोनातून सध्याच्या स्थितीमध्ये जोपर्यंत कमी मर्या कपॅसिटीपेक्षा रिक्वायरमेंटपेक्षा कमी पाणी येतं तर त्याचं वाटप समप्रमाणात व्हावं म्हणून झोनिंग केलं जाणं आवश्यक आहे. त्या झोनिंगच्याहीसाठी लागणारी जी मशिनरी आहे ती आलेली आहे. हेही काम याच नोव्हेंबर महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि याच्यानंतर समप्रमाणामध्ये या पाण्याचं वाटप केलं जाईल. या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांनी मला विश्वास दिला आहे आणि या अनुषंगानं आज इथे ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले त्यांना मी भरोसा दिलेला आहे. जर या दिलेल्या काळामध्ये जर कारवाई झाली नाही तर जे अधिकारी याला जबाबदार असतील त्या अधिकाऱ्यांवर मात्र कारवाई करावी लागेल आणि तसं मी आपल्या सर्वांसमोर जाहीरपणानं सांगितलं.